नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव. आज आपण बघणार आहोत व्यावहारिक आणि उपयोजित मराठी या विषयातील दृक श्राव्य नवसमाज माध्यमांची उद्दिष्ट. हा घटक आणि विषय तृतीय वर्ष कला मराठी, प्रथम वर्ष वाणिज्य, द्वितीय वर्ष विज्ञान कला या वर्गासाठी अभ्यासायला आहे. दृक श्राव्य स्वरूपाच्या नव समाज माध्यमांसाठीच लेखन. सोशल मीडियावर नवसमाज माध्यमांच्या वापराचं प्रमाण वाढत आहे, त्याचबरोबर आता दृकश्राव्य स्वरूपाच्या नवसमाज माध्यमेही लोकप्रिय झालेली दिसतात. त्यांच्या लोकप्रियतेचं कारण म्हणजे या माध्यमांचं दृश्यरूप. पूर्वी दूरदर्शन चित्रपटातून दृश्यात्मक गोष्टींचं प्रसारण होत होतं, परंतु त्याच्या निर्मितीसाठी लागणारा कालावधी आणि बजेटही खूप मोठं होतं. त्याला पर्याय म्हणून अलीकडे फेसबुक लाईव्ह, यूट्यूब वेबिनार, माहितीपट हे प्रकार पुढे आलेले आहेत. त्यांची लोकप्रियताही झपाट्याने वाढते आहे. या माध्यमांचं विशेष म्हणजे कमी भांडवलामध्ये सामान्य माणूसही या प्रकारासाठी व्हिडिओ तयार करू शकतो. तसेच फेसबुक लाईव्ह, वेबिनार या माध्यमाच्याद्वारे अगदी सोप्या पद्धतीने असंख्य लोकांपर्यंत सहज पोहोचू शकतो. दृकश्राव्य माध्यमांचं स्वरूप व लेखनबंद याविषयी आपण माहिती घेऊया. तर आजचं युग हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे अनेक प्रकारची माहिती व साधनं आपल्याकडे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, चित्रपट या कलांचा विकास झाला आहे. ही साधने दृकश्राव्य स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचतात. याच दृकश्राव्य माध्यमांमुळे आपल्याला माहिती, ज्ञान तर मिळतेच, पण याचबरोबर मनोरंजन, करमणूक देखील या माध्यमांमुळे होताना दिसते. काळाच्या ओघात या दृकश्राव्य माध्यमांमध्ये बदल होताना दिसतो आहे. ही माध्यमं अधिकाधिक विकसित होताना दिसतात. नवसमाज माध्यमांमुळे समाजामध्ये आमूलाग्र बदल होताना दिसतो आहे. समाजातील विविध क्षेत्रांमध्ये या बदलाचे परिणाम दिसत आहेत. जसे स्वयं अध्ययन करू शकेल अशी शिक्षण प्रक्रियेची साधनं, विद्यार्थ्यांचे अध्ययन भिन्न भिन्न ठिकाणी होणं शक्य आहे. घरी किंवा कामाच्या ठिकाणी सुद्धा अध्ययन होऊ शकतं, त्याला ई लर्निंग असं म्हणतात. परस्परांशी इंटरनेटने जोडलेल्या अनेक शिक्षण संस्थांचे किंवा समूहांचे जाळे यांच्यावर या माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव असतो. यामुळे आचार विचार प्रचार इत्यादी बाबींचा उपयोग आणखी जास्त होऊ शकतो. या दृकश्राव्य माध्यमांमध्ये संगणक, इंटरनेट, स्मार्टफोन याबरोबरच व्हॉट्सअप, फेसबुक, ई बुक, ई ग्रंथालय, ई बँकिंग, ई मार्केटिंग, ई लर्निंग, ई ट्रेडिंग इत्यादी माध्यमं प्रभावीपणे कार्यरत असलेली दिसतात. त्यामुळे मानवी विकास आणि प्रगतीकडे मोठ्या वेगाने वाटचाल होताना दिसते आहे. दृकश्राव्य माध्यमांचे स्वरूप व लेखनबंद. मानव आपली प्रगती साध्य करीत असताना विविध दृकश्राव्य माध्यमांचा उपयोग करत असतो. समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये ही माध्यमं प्रभावीपणे काम करत असतात. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, उद्योग, व्यापार विकासाकरता ही माध्यमं मोठ्या प्रमाणात वापरली जातात. या माध्यमांचं स्वरूप आपल्याला पुढीलप्रमाणे सांगता येईल, म्हणजे मुद्रित माध्यम, आकाशवाणी, दूरदर्शन, ईमेल, फॅक्स, व्हॉट्सअप वगैरे. मुद्रित माध्यम हे एक प्रकारचं छापील साहित्य असतं. हे साहित्य समाजापर्यंत ज्ञान, माहिती जलद गतीने पोहोचवत असतं, परंतु या साहित्यास दळणवळणाच्या सुविधांची आवश्यकता असते. आकाशवाणी. आकाशवाणी हे एक श्राव्य माध्यम आहे. आकाशवाणीद्वारे बातम्या, माहिती, संगीत, नभोनाट्य, कथाकथन या गोष्टी समाजापर्यंत पोहोचू शकतात. हे फार पूर्वीपासून लोकप्रिय असं श्राव्य माध्यम आहे. दूरदर्शन हे एक लोकप्रिय असं दृकश्राव्य माध्यम आहे. 1927 साली जॉन पेअर्ड यांनी दूरदर्शनचा शोध लावला आणि त्यातून मानवाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिक प्रगतीला सुरुवात झाली. मानवी समाजात फार वेगाने आणि आमूलाग्र बदल घडवून आणण्याची ताकद या माध्यमात आहे. या माध्यमामुळे समाज कार्यप्रवण बनला आणि विचारांचे आदानप्रदान जलद गतीने होऊ लागलं. ईमेल. ईमेल आयडीद्वारे संबंधित संस्थेचा पत्ता किंवा संकेतस्थळाविषयी माहिती असल्यास माहिती जलद गतीने पाठवता येते. यासाठी संगणक, स्मार्टफोन, इंटरनेट यांच्या सहाय्याने जोडलेले असणे आवश्यक आहे. या माध्यमाद्वारे लेखी स्वरूपात संपर्क अत्यंत जलद गतीने साधता येतो. फॅक्स. त्याला कधीकधी टेलिकॉपी किंवा टेलिफॅक्स असंही म्हटलं जातं. स्कॅन केलेल्या मुद्रित साहित्याचा, म्हणजे मजकूर किंवा प्रतिमा दोन्हीही, टेलिफोनिक प्रसारण आहे. हे सामान्यतः प्रिंटर किंवा इतर आउटपुट डिव्हाइसशी जोडलेल्या दूरध्वनी क्रमांकावर फॅक्सची देवाणघेवाण होते. हे एक मुद्रित माध्यम आहे. व्हॉट्सॲप. व्हॉट्सॲप एक अमेरिकन फ्रीवेअर क्रॉस प्लॅटफॉर्म सेंट्रलाइज मेसेजिंग आणि व्हॉइस ओवर आय पी, म्हणजे VOIP सेवा आहे.
हे वापरकर्त्यांना मजकूर संदेश आणि व्हॉइस संदेश पाठवण्यास, व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल करण्यास आणि प्रतिमा दस्तऐवज वापरकर्त्याचे स्थान आणि इतर सामग्री सामायिक करण्यास अनुमती देते. व्हॉट्सअप मोबाईल उपकरणांवर चालते पण डेस्कटॉप कम्प्युटरवरून हे वापरता येते, परंतु त्यासाठी वापरकर्त्याचे मोबाईल डिव्हाइस डेस्कटॉप ॲप वापरत असताना इंटरनेटशी जोडलेले असावे लागते. सेवेसाठी मोबाईल नंबर आवश्यक आहे. January 2018 व्हॉट्सॲपने व्हॉट्सअप बिझनेस नावाच्या छोट्या व्यवसाय मालकांना लक्ष्य करून एक स्वतंत्र व्यवसाय ॲप जारी केले, ज्यामुळे कंपन्यांना व्हॉट्सअप क्लायंट वापरणाऱ्या ग्राहकांशी संवाद साधता येईल. वरीलप्रमाणेच फेसबुक, ट्विटर, झूम, वीचॅट अशा अनेक दृकश्राव्य माध्यमातून आपण आपले ज्ञान, माहिती, आचार, विचार, संदेश या गोष्टी फार जलद गतीने एकमेकांपर्यंत पोहोचवू शकतो. यूट्यूब व्हिडिओसाठी संहिता लेखन. यूट्यूब हे एक अमेरिकन ऑनलाईन व्हिडिओ शेअरिंग आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, जे स्टीव चेन, चार्ड हर्ले आणि जावेद करीम यांनी February 2005 सुरू केले. गुगलनंतर यूट्यूब ही जगभरात लोकांनी सर्वाधिक भेट दिली जाणारी वेबसाईट आहे, ज्यामध्ये 1 अब्ज मासिक वापरकर्ते आहे. त्याचे वापरकर्ते दररोज 1 अब्ज तासांहून अधिक व्हिडिओ पाहतात आणि May 2019 असा अंदाज होता की व्हिडिओ प्रति मिनिट 500 तासापेक्षा जास्त सामग्रीच्या दराने अपलोड केले जात होते. October 2006 यूट्यूबला गुगलने $1.65 billion विकत घेतलं. गुगलच्या मालकाने त्याचे बिझनेस मॉडेलही बदलले आहे. यापुढे केवळ जाहिरातींमधून महसूल मिळणार नाही, तर यूट्यूब आता चित्रपट आणि अन्य सामग्रीसारखी सशुल्क सामग्री ऑफर करतो. यूट्यूब आणि मान्यताप्राप्त निर्माते गुगलच्या ॲडसेन्स कार्यक्रमात सहभागी होतात, जे दोन्ही पक्षांसाठी अधिक महसूल निर्माण करते. हे तेव्हापासून एका लहान व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मपासून मोठ्या कोट्याधीश सेलिब्रिटींना प्रभावित करणाऱ्या मोठ्या सेवेमध्ये विकसित झाले आहे. यूट्यूबने 2020 $19.8 billion कमाई नोंदवली. यूट्यूबचं महत्त्व काय आहे ते आता आपण बघूया. तर यूट्यूब इतर साईटसारखंच आहे, ज्याचे फायदे आणि तोटे आहेत. यूट्यूबच्या चांगल्या बाजू सर्व लिंग आणि वयोगटासाठी उपलब्ध असून फायदेशीर आहेत. शिक्षणात यूट्यूब विद्यार्थ्यांना जगाच्या कोणत्याही भागातील प्राध्यापकांकडून ज्ञान मिळवण्यासाठी, शिकण्यासाठी व्हिडिओ उपलब्ध करण्यास मदत करतं. जगात अनेक कौशल्यपूर्ण लोक आहेत, जे त्यांचे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करतात आणि आपण त्यांच्या कौशल्यातून शिकू शकतो. यूट्यूब हा शिकवण्यासाठी आणि शिकण्यासाठी खूप मोठा विस्तृत वर्ग आहे, जेथे आपण आपला वेळ आणि पैसा वाचवू शकतो. हे अभ्यासाचं सर्वात मोठं स्त्रोत आहे. येथे व्हिडिओद्वारे समजणे सोपे जाते. यूट्यूब हे असे ठिकाण आहे जिथे आपल्याला सर्व प्रकारचे मनोरंजन, जसे की संगीत, चित्रपट, गेम शो आणि बरंच काही मिळू शकतं, ज्याने आपण आपला ताण घालवू शकतो आणि आनंद घेऊ शकतो. यूट्यूब एक मोठी डिजिटल लायब्ररीसुद्धा आहे, त्यात चित्र आणि आवाज दोन्ही आहेत. यूट्यूब हे असं ठिकाण आहे जिथं प्रत्येकजण आपलं कौशल्य, प्रतिभा सादर करू शकतात. यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळू शकतं. बरेच लोक यूट्यूबवर त्यांचा व्हिडिओ अपलोड करून प्रसिद्ध झाले आहेत. व्हिडिओसाठी लेखन कसं करावं याबाबत आता थोडी आपण माहिती घेऊया. स्वतः करा, म्हणजेच डू इट युअरसेल्फ, ही तज्ज्ञ किंवा व्यावसायिकांच्या थेट मदतीशिवाय स्वतःहून वस्तू तयार करणं, त्याला सुधारणे किंवा दुरुस्त करण्याची पद्धत आहे. शैक्षणिक संशोधनाने DIY म्हणजे डू इट युअरसेल्फ असे वर्णन केले आहे, जिथे व्यक्ती कच्च्या आणि अर्धकच्च्या मालाचा आणि भागांचा वापर, नैसर्गिक साहित्याचा समावेश असलेल्या भौतिक वस्तूंचे उत्पादन, रूपांतर किंवा पुनर्रचना करण्यासाठी करतात. DIY वर्तन बाजारात प्रेरणा म्हणून वर्गीकृत केलेल्या विविध प्रेरणांद्वारे ट्रिगर केले जाऊ शकते. स्वतः करा हा शब्द ग्राहकांशी कमीत कमी 1912 मुख्यत्वे गृहसुधारणा आणि देखभाल उपक्रमांच्या क्षेत्राशी संबंधित आहे. स्वतः करा हा वाक्यांश 1950 सामान्य वापरात आला होता. त्यानंतर डी या शब्दाचा, म्हणजे DIY अर्थ घेतला गेला आहे, ज्यामध्ये कौशल्य संचाची विस्तृत श्रेणी समाविष्ट आहे. स्वनिर्मित संस्कृती असे त्याचे रूपांतर केले गेले. कोणत्याही विशेष प्रशिक्षणाशिवाय वस्तू किंवा वस्तू डिझाईन करणे, तयार करणे, सानुकूल करणे आणि दुरुस्त करणे. DIY एक सामाजिक संकल्पना बनली, ज्यात लोक कल्पना, रचना, तंत्र, पद्धती, तयार केलेले प्रकल्प एकमेकांशी ऑनलाईन किंवा वैयक्तिकरित्या सामायिक करतात. DIY आधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञान समाजात शैक्षणिक प्रतिक्रिया आणि आर्थिक विशेषीकरण वाढवण्याकडे सांस्कृतिक प्रतिक्रिया म्हणून पाहिले जाऊ शकते.
जे लोकांना मोठ्या संदर्भामध्ये केवळ एका लहान क्षेत्राशी संपर्क साधते. DIY नैतिकता या कल्पनेला प्रोत्साहन देते की कुणीही सशुल्क तज्ज्ञांवर अवलंबून राहण्याऐवजी विविध कार्य स्वतः करण्यास सक्षम आहे. 1970 दशकात जेव्हा होम व्हिडिओ VCR आला तेव्हा DIY प्रशिक्षकांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे प्रक्रिया प्रदर्शित करण्याची क्षमता पटकन समजून घेतली. 1979 बॉब विला अभिनीत PBS टेलिव्हिजन मालिका द ओल्ड हाऊसने प्रीमियर केलं आणि डू इट युअर सेल्फ टेलिव्हिजन क्रांतीला चालना दिली. हा शो खूप लोकप्रिय होता. लोकांना त्यांच्या राहणीमानात कसं सुधारता येईल याबद्दल शिकवत होता. 1994 HGTV नेटवर्क केबल टेलिव्हिजन चॅनल युनायटेड स्टेट्स आणि कॅनडामध्ये सुरू करण्यात आलं. त्यानंतर 1999 DIY नेटवर्क केबल टेलिव्हिजन चॅनलने सुरू केले. या विषयामध्ये स्वारस्य असलेल्या उत्तर अमेरिकन लोकांच्या वाढत्या टक्केवारीला घरगुती सुधारणांपासून ते विणकामापर्यंत आकर्षित करण्यासाठी हे दोन्ही लॉन्च करण्यात आले. अशा चॅनलमध्ये स्वतःच काम करत असताना व्यावसायिक दिसणारे परिणाम साध्य करण्यासाठी एखाद्याचे बजेट कसे वाढवायचे हे दाखवणारे अनेक शो असतात. मासिकं टेली आणि टेलिव्हिजनच्या पलीकडं गृहसुधारणा DIY व्याप्ती ऑनलाईन वाढते आहे. जिथं बहुतेक मुख्य प्रवाहातील मीडिया आउटलेटमध्ये आता डू इट युअर सेल्फ केंद्रित माहितीपूर्ण वेबसाईट्स आहेत, जसे की द ओल्ड हाऊस, मार्था स्टीवर्ट, होम टॉक आणि DIY नेटवर्क. हे सहसा त्यांच्या मासिक किंवा टेलिव्हिजन ब्रँडचं विस्तार असतात. स्वतंत्र ऑनलाईन DIY संसाधनाची वाढ देखील वेगवान आहे. छोट्या संस्थांच्या डू इट युअर सेल्फ वेबसाईटसह त्यांच्या अनुभवांबद्दल ब्लॉग करणाऱ्या घरमालकांची संख्या वाढत आहे. मेनोनाईट महिला ड्रेसमेकिंग फॅशन समुदायामध्ये ही संकल्पना प्रचलित आहे. कपडे, दागिने, मेकअप आणि केसांच्या शैलीबद्दल यूट्यूबसारख्या कल्पना सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत. तंत्रांमध्ये त्रासदायक जीन्स, ब्लीचिंग जीन्स, जुने शर्ट पुन्हा डिझाईन करणे आणि डेनिमचा अभ्यास करणे समाविष्ट आहे. कला आणि डिझाईन समुदायामध्ये डू इट युअर सेल्फची संकल्पना देखील उदयास आली आहे. कॉर्पोरेट व्हिडिओसाठी लेखन कसं करावं याबाबत आपण माहिती घेऊया. कॉर्पोरेट व्हिडिओ व्यवसाय कंपनी, कॉर्पोरेशन किंवा संस्थेद्वारे तयार आणि कमिशन केलेल्या आणि कोणत्याही प्रकारच्या जाहिरात नसलेल्या व्हिडिओ सामग्रीचा संदर्भ देते. आज बहुतेक कॉर्पोरेट व्हिडिओ सामग्री ऑनलाईन होस्ट केली जाते आणि कंपनीच्या वेबसाईट पृष्ठावर प्रकाशित केली जाते आणि सोशल मीडिया किंवा ईमेल मार्केटिंगद्वारे वितरित केली जाते. कॉर्पोरेट व्हिडिओ सामग्री त्या कंपनीच्या मुख्य विक्री जनसांख्यिकी किंवा अंतर्गत कर्मचाऱ्यांकडे लक्षित आहे. कॉर्पोरेट व्हिडिओ उत्पादन ही विपणन संचालक किंवा कॉर्पोरेट कम्युनिकेशन मॅनेजरची जबाबदारी असते. कॉर्पोरेट व्हिडिओच्या उदाहरणांमध्ये कॉर्पोरेट विहंगावलोकन व्हिडिओ, कर्मचारी प्रशिक्षण आणि सुरक्षा व्हिडिओ, जाहिरात, ब्रँड चित्रपट, गुंतवणूकदार संबंध आणि भागधारक व्हिडिओ, बाजार अद्यतने, उत्पादन व्हिडिओ, कार्यकारी प्रस्ताव व्हिडिओ आणि ग्राहक प्रशस्तीपत्र व्हिडिओ समाविष्ट आहेत. व्हिडिओ कंपनीच्या संप्रेषण धोरणाचा अधिक अविभाज्य भाग बनत असल्याने बऱ्याचदा कंपन्या कॉर्पोरेट व्हिडिओ प्रेस रिलीज घोषणा, वृत्तपत्र आणि संप्रेषणाच्या इतर प्रकारांसह संदेश पोहोच आणि परिणामकारकता वाढवतात. उत्पादन कंपन्या कॉर्पोरेट व्हिडिओ तयार करण्यासाठी कंपनीच्या विपणन साहित्याचा, त्यांच्या संवाद संचालकांचे मार्गदर्शन आणि सामग्रीचा वापर करतात. कॉर्पोरेट व्हिडिओ उत्पादनाचा वेळ आणि प्रमाण, जटिलता आणि संदेशन यावर आधारित मोठ्या प्रमाणात बदलू शकते. काही कॉर्पोरेट व्हिडिओ फक्त कमीत कमी क्रू आणि मूलभूत उपकरणं वापरू शकतात, तर इतर उच्च दर्जाची सामग्री निवडतात आणि कॉर्पोरेट व्हिडिओ उत्पादन तज्ज्ञांशी करार करतात, ज्यांचे मुख्य लक्ष B2B कॉर्पोरेट व्हिडिओ सामग्री तयार करण्यावर आहे. गुगल, याहू, बिंगो यासारख्या सर्च इंजिनमधून ऑप्टिमायझेशनसाठी व्हिडिओ सामग्री हा एक महत्त्वाचा रँकिंग घटक बनला आहे आणि परिणामी अधिक कंपन्या त्यांच्या वेबसाईटसाठी कॉर्पोरेट व्हिडिओ सामग्री तयार करण्यासाठी निवडत आहे. कॉर्पोरेट व्हिडिओसाठी संहिता लेखनाच्या 6 सोप्या पायऱ्या आहेत. योग्य प्रश्न विचारा आणि थोडक्यात तयार करा. आपण आपल्या कॉर्पोरेट व्हिडिओसाठी स्क्रिप्ट तयार करण्यासाठी प्रारंभ करण्यापूर्वी आपल्या व्हिडिओसाठी योग्य दिशा शोधण्यासाठी आपल्याला काही प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे. जरी आपण प्रारंभ करण्यात उत्सुक असाल, परंतु जर आपण स्क्रिप्टमध्ये प्रथम लॉन्च केले तर आपण कदाचित कल्पनांच्या गुंतागुंतीमध्ये अडकू आणि आपले संदेश स्पष्ट नसतील. तुम्ही लिहायला सुरुवात करण्यापूर्वी स्वतःला प्रश्न विचारा की तुम्ही हा व्हिडिओ का बनवत आहात, तुमच्या व्हिडिओचे प्रेक्षक कोण असतील, तुम्हाला त्या प्रेक्षकांमध्ये कोणती कृती निर्माण करायची आहे
आपण आपल्या प्रेक्षकांना मूल्य कसे देऊ शकता, आपण आपला व्हिडिओ कुठे होस्ट आणि सामायिक करणार आहात. एकदा तुम्ही या मुद्द्यांना स्पष्टपणे प्रतिसाद दिला की तुमचा व्हिडिओ कोणत्या उद्देशाने निर्माण करायचा आहे याची तुम्हाला अधिक मजबूत कल्पना येईल. आपल्या संदेशासाठी एक कथा तयार करा. मनुष्य नैसर्गिक कथाकार आहेत आणि जेव्हा एका जेव्हा संदेश एकसंध कथनाचा भाग असतो तेव्हा तो सर्वोत्तम प्राप्त होतो. म्हणून आपल्या मध्यवर्ती संदेशाभोवती एक कथा तयार करणं हा जनतेशी संवाद साधण्याचा एक आवश्यक मार्ग आहे. कॉर्पोरेट कथा क्लिष्ट असणे आवश्यक नाही, तथापि आपल्या प्रेक्षकांना एका आकर्षक प्रवासात घेऊन जाऊ जे भावनिक प्रवासाद्वारे आपल्या संस्थेची मूल्य स्पष्ट करतात. प्रेक्षकांना आवडेल अशी भाषा शोधा. जेव्हा आपल्या कॉर्पोरेट व्हिडिओसाठी स्क्रिप्ट लिहिण्याचा प्रश्न येतो तेव्हा आपण आपल्या प्रेक्षकांच्या आवाजाचा अनुषंगाने संवाद साधला पाहिजे. तुमच्या प्रेक्षकांशी संवाद साधण्यासाठी भाषा आणि स्वर हातात येतात. आपल्या स्क्रिप्टद्वारे अनौपचारिक स्वर भाषा असे अडथळे दूर करू शकतो आणि आपल्या प्रेक्षकांना आपल्या संदेशासह अधिक जिव्हाळ्याच्या पातळीवर सामील होण्यास प्रोत्साहित करू शकतो. पेपर फेलो आणि बुमिसेसचे लेखक रेमंड इव्हान्स म्हणतात, अंगठ्याचा एक चांगला नियम असा आहे की जर तुम्ही कोणत्याही वेळी भाषा सोपी करू शकत असाल तर तुम्ही ते केले पाहिजे. तेव्हा तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी किंवा तुमच्या बॉसशी बोलत असता तेव्हा तुम्ही स्वतःला व्यक्त करण्यासाठी तांत्रिक किंवा व्यावसायिक शब्दसंग्रह काढता. ही शब्दसंग्रह आपल्या स्क्रिप्टमध्ये बसते की नाही याचा सखोल विचार करा. स्क्रिप्ट पुनरावलोकन आणि स्क्रिप्टची लांबी याविषयी माहिती घेऊया की आपल्या कॉर्पोरेट व्हिडिओसाठी लेखक म्हणून आपण आपल्या सामग्रीच्या महानतेचे अविश्वसनीय साक्षीदार आहात. आपल्या प्रेक्षकांना आपल्या विषयात रस असेल म्हणूनच झिप बोर्डसारख्या व्हिज्युअल संयोग साधनाचा वापर करून स्क्रिप्टचे पुनरावलोकन करण्यास सहकारी किंवा समवयस्कांना विचारणं चांगलं. अशा प्रकारे तुम्ही खात्री करू शकता की तुमच्या स्क्रिप्टचा प्रत्येक शब्द तुम्ही पाठवण्याचा प्रयत्न करत असलेल्या संदेशासाठी आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या प्रेक्षकांचं लक्ष आणि वेळ ही एक क्षणभंगूर आणि नाजूक गोष्ट आहे, म्हणून ती आपल्याकडे असताना त्याचा जास्तीत जास्त वापर करा. तुमचे व्हिडिओ लहान ठेवल्याने तुम्हाला तुमच्या प्रेक्षकांमध्ये रस गमावल्याचा धोका पत्करावा लागणार नाही. 2-3 मिनिटांच्या व्हिडिओ लांबीची शिफारस केली जाते. संपूर्ण कथा सांगण्यासाठी ऑडिओ आणि व्हिज्युअल्स विनले. संदेश न सांगता ते पोहोचवण्याचे अनेक मार्ग आहेत आणि अनेकदा ग्राफिक्स आणि प्रतिमा आपले व्यवसायाचे ध्येय संप्रेषित करण्यासाठी शक्ती देतात. जिथे शक्य असेल तिथे तुमच्या स्क्रिप्टवर पूर्णपणे विसंबून नसलेली तुमची कथा सांगण्याचे मार्ग शोधल्याने अधिक आकर्षक कॉर्पोरेट व्हिडिओ प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. टेक ब्लॉगर जॅक हूड म्हणतात, व्हिज्युअल आणि ऑडिओ एकाच वेळी कथा सांगत असतात. आपली स्क्रिप्ट तपासा. शेवटी तुमची स्क्रिप्ट संपली असं कधी समजू नका. भाषा पॉलिश करण्याचा, संकल्पना सुलभ करण्याचा किंवा आपला संदेश पाठवण्याचा एक चांगला मार्ग शोधण्याचा नेहमीच एक मार्ग असेल. या टप्प्यावर थोडक्यात आणि प्रक्रियेच्या सुरुवातीला तुम्ही स्वतःला विचारलेले मुख्य प्रश्न परत करणं चांगलं आहे. तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुमची अंतिम स्क्रिप्ट कशी उभी राहते यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात. परिपूर्ण कॉर्पोरेट व्हिडिओ स्क्रिप्ट तयार करणे ही फक्त योग्य शब्द शोधण्यापेक्षा अधिक आहे. आपल्या मुख्य संदेशासह प्रेक्षकांना गुंतवण्यासाठी आपल्याला टोन आणि व्हिज्युअल संकेत समतोल करणं आवश्यक आहे. संपूर्ण माहितीसह प्रारंभ केल्याने आपण आपल्या संदेशाच्या हृदयाला भिडणारी व्हिडिओ स्क्रिप्ट तयार करू शकाल आणि आपल्या प्रेक्षकांकडून कृतीची जोरदार मागणी निर्माण होईल. वेबिनार, स्काईप, फेसबुक लाईव्ह, वेब सिरीज आदी तंत्रसाधनांसाठी लेखन कसं करायचं याबाबत थोडी माहिती आपण बघूया. मेरियम वेबस्टरच्या मते वेबिनार म्हणजे, याला वेब सेमिनारही म्हटलं जातं, थेट ऑनलाईन सादरीकरण आहे ज्यामध्ये सहभागी दर्शक प्रश्न आणि टिप्पण्या सादर करू शकतात. तर सेमिनार म्हणजे माहिती देण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी निर्माण केलेली बैठक. वेबिनारच्या माध्यमातून कार्यक्रम, व्हिडिओ, सादरीकरण, कार्यशाळा, चर्चासत्र, प्रशिक्षण सत्र किंवा वर्ग व्याख्यानं होस्ट केली जातात आणि वेबिनार सॉफ्टवेअर वापरून ऑनलाईन वितरित केली जातात. वेबिनारचं काही प्रभावी बनवत असेल तर ते म्हणजे संवादाचे दोन मार्ग, जेथे उपस्थित आणि सादरकर्ते एकमेकांना माहिती देतात, माहिती प्राप्त करतात आणि सामायिक करतात. वेबिनार प्रस्तुतकर्त्यांना त्यांच्या उपस्थितांसह व्हॉइस नोट्स, व्हिडिओ, सादरीकरणं आणि इतर कागदपत्र इत्यादींसह मर्यादित नसलेले सर्व प्रकारचे दस्तऐवज सामायिक करण्याची परवानगी देतात. वेबिनारचे भरपूर उपयोग आहेत, परंतु वेबिनारचा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा वापर प्रेक्षकांना शिक्षित करणं
माहिती देणं हा आहे. याचा अर्थ वेबिनार कोणत्याही उद्योगात उपयुक्त आहे जेथे आपल्या प्रेक्षकांशी संवाद साधणं हा आपला वैयक्तिक किंवा व्यावसायिक यशाचा मुख्य घटक आहे. वेबिनार आपल्याला पुढील गोष्टींमध्ये मदत करू शकतात. आपल्या प्रेक्षकांना आपल्या व्यवसायाबद्दल शिक्षित करणं, आपलं उत्पादन ग्राहकांना दाखवणं, आपल्या उत्पादनासाठी नवीन ग्राहक तयार करणं, नवीन आणि विद्यमान कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं, आपल्या व्यवसायासाठी नेतृत्व लीड तयार करणं. स्काईप. व्यवसायासाठी स्काईप पूर्वी मायक्रोसॉफ्ट लिंक्स आणि ऑफिस कम्युनिकेटर हा मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा एक भाग म्हणून मायक्रोसॉफ्टने विकसित केलेल्या इन्स्टंट मेसेंजिंग अँड व्हिडिओ टेलिफोनीसाठी एक एंटरप्राईज सॉफ्टवेअर आहे. हे ऑन प्रिमायसेस स्काईप फॉर बिझनेस सर्व्हर सॉफ्टवेअर आणि ऑफिस 365 भाग म्हणून ऑफर केलेली सेवा आवृत्ती म्हणून वापरण्यासाठी डिझाईन केलेलं आहे. हे मजकूर ऑडिओ आणि व्हिडिओ चॅटला समर्थन देतं आणि एक्सचेंज आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस घटकांसह कार्य करतं. 25 सप्टेंबर 2017 रोजी मायक्रोसॉफ्टने घोषणा केली की भविष्यात स्काईप फॉर बिझनेस मायक्रोसॉफ्ट टीमच्या बाजूने बंद केला जाईल. कॉर्पोरेट गटांसाठी क्लाउड आधारित संयोग मंच, संदेशन, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, फाईल स्टोरेज आणि अनुप्रयोग एकत्र करेल. मायक्रोसॉफ्टने 2018 अखेरीस ऑफिस 2019 भाग म्हणून बिझनेस सर्व्हरसाठी स्काईपची अंतिम ऑन प्रिमाइस आवृत्ती रिलीज केली आणि जुलै 2019 जाहीर केले की होस्ट केलेले स्काईप फॉर बिझनेस ऑनलाईन 31 जुलै 2021 रोजी काम करणे बंद करेल. सप्टेंबर 2019 व्यवसायासाठी स्काईप नवीन ऑफिस 365 सदस्यांना यापुढे ऑनलाईन ऑफर केले जात नाही आणि त्याऐवजी मायक्रोसॉफ्ट टीमला निर्देशित केले जात आहे. बिझनेस सर्व्हर 2019 स्काईप 14 ऑक्टोबर 2025 कार्यरत आहे. स्काईपची मूलभूत वैशिष्ट्ये अशी सांगितली जातात की इन्स्टंट मेसेजिंग यात आहे, म्हणजे IM. ऑडिओ कॉल यात केला जाऊ शकतो, व्हिडिओ कॉल करता येतो. मायक्रोसॉफ्ट एक्सचेंज सर्व्हरमध्ये संग्रहित मायक्रोसॉफ्ट आउटलुक संपर्कावर आधारित संपर्कांची उपलब्धता. वापरकर्ते मायक्रोसॉफ्ट एक्सचेंज सर्व्हरसारख्या स्थानिक डिरेक्टरी सेवेमधून संपर्क सूची पुनर्प्राप्त करू शकतात. मायक्रोसॉफ्ट ऑफिस इतर लोक त्याच दस्तऐवजावर काम करत असल्यास दाखवू शकतात. क्लायंटमधील सर्व संवाद स्काईप फॉर बिझनेस सर्व्हरद्वारे होतो. यामुळे संप्रेषणं अधिक सुरक्षित होतात कारण इंटरनेटवर आधारित विंडोज लाईव्ह मेसेंजरच्या विपरीत संदेशांना कॉर्पोरेट इंट्रानेट सोडण्याची गरज नाही. मायक्रोसॉफ्ट स्काईप फॉर बिझनेससाठी अनेक क्लायंट प्रकार उपलब्ध आहेत, ज्यात मोबाईल क्लायंटचा समावेश आहे. फायली सामाजिक करण्यास अनुमती देते. फेसबुक लाईव्ह. एप्रिल 2016 फेसबुक लाईव्ह हे एक थेट व्हिडिओ प्रवाह सेवा सुरू केली जी कोणालाही त्यांच्या मोबाईल डिव्हाइसवरून थेट त्याच्या फेसबुक न्यूज फीडरवर प्रसारित करता येते. ही सेवा सुरू झाल्यापासून फेसबुक लाईव्ह लोकप्रिय झाला आहे. विशेषतः 78% ऑनलाईन प्रेक्षक 2018 फेसबुक लाईव्हवर व्हिडिओ पाहत आहेत. फेसबुक लाईव्ह हे फेसबुक सोशल नेटवर्कचे वैशिष्ट्य आहे, जे फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओ प्रसारित करण्यासाठी संगणक किंवा मोबाईल डिव्हाइसवरील कॅमेरा वापरतात. लाईव्ह ब्रॉडकास्टर्स हे ठरवू शकतात की फेसबुकवर त्यांचा व्हिडिओ कोण पाहू शकतं आणि कोण पाहू शकत नाही. तुमचा फेसबुक लाईव्ह कसं वापरायचं, तर तुमच्या शोध बारच्या म्हणजे सर्च बारच्या डावीकडील कॅमेरा चिन्हावर टॅप करा. सूचित केल्यावर फेसबुकला तुमचा कॅमेरा आणि मायक्रोफोनचा ॲक्सेस द्या. आपल्या स्क्रीनच्या तळाशी लाईव्हवर जा. आपली गोपनीयता आणि पोस्टिंग म्हणजे प्रायव्हसी अँड पोस्टिंग सेटिंग्स निवडा. तुम्हाला जे लिहायचं जे सांगायचं आहे ते लिहा, सांगा. तुमचं स्थान म्हणजे लोकेशन निवडा किंवा ॲक्टिव्हिटी जोडा आणि मित्रांना टॅग करा. तुमचा कॅमेरा सेट करा. आपल्या व्हिडिओमध्ये लेन्स, फिल्टर किंवा लेखन आणि रेखाचित्र जोडा. स्टार्ट लाईव्ह व्हिडिओ बटणावर क्लिक करा. दर्शक आणि टिप्पणीकारांशी संवाद साधा, म्हणजेच व्ह्युअर्स आणि कमेंटेटर्स. प्रसारण समाप्त करण्यासाठी फिनिश बटणावर क्लिक करा आणि व्हिडिओ तुमच्या कॅमेरा रोलमध्ये सेव्ह करा. वेब सिरीज वेब शो म्हणूनही ओळखला जातो. ही स्क्रिप्टेड किंवा स्क्रिप्टेड नसलेल्या ऑनलाईन व्हिडिओंची मालिका आहे. साधारणपणे एपिसोडिक स्वरूपात इंटरनेटवर रिलीज झाली, जी प्रथम 1990 उत्तरार्धात उदयास आली आणि 2000 सुरुवातीला अधिक प्रसिद्ध झाली. वेब सिरीज प्रोग्रामच्या एका उदाहरणाला एपिसोड किंवा वेबी एपिसोड असं म्हटलं जातं.
नंतरचे टर्म्स असा वापरले जात नाही. सर्वसाधारणपणे डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट आणि स्मार्टफोन उपकरणांच्या श्रेणीवर वेब मालिका पाहिले जाऊ शकते. ते स्ट्रीमिंग टेलिव्हिजनपेक्षा वेगळे आहेत, जे विविध स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर पाहिले जाऊ शकतात. 2016 स्ट्रीमिस, वेबबीज, आयएड डब्ल्यू टी व्ही, आणि इंडी सिरीज अवॉर्डसारख्या वेबसिरीजमध्ये उत्कृष्टतेसाठी अनेक पुरस्कारांची स्थापना करण्यात आली होती. लॉस एंजिलस आणि व्हँकुवरमध्ये अनेक वेबसिरीज फेस्टिवल देखील आहेत. बहुतेक प्रमुख पुरस्कार सोहळ्यांनी वेबमालिका आणि डिजिटल मीडिया पुरस्कार श्रेणी देखील तयार केल्या आहेत, ज्यात एमी पुरस्कार आणि कॅनेडियन स्क्रीन पुरस्कार यांचा समावेश आहे. एकंदर दृकश्राव्य नवसमाज माध्यमं आज आपल्या जीवनातील अविभाज्य भाग बनलेली आहेत. आजपर्यंतच्या सर्व माध्यमापेक्षा जलद गतीनं समूहाशी संपर्क साधणे हे त्याचे वैशिष्ट्य आहे आणि हेच वैशिष्ट्य त्याच्या लोकप्रियतेचं महत्त्वाचं कारण आहे. अलीकडे कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर अनेक शाळा महाविद्यालयांना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास फेसबुक लाईव्ह, यूट्यूब वेबिनार, माहितीपट या माध्यमांचा खूपच फायदा झाला. त्याचे फायदे अनेक असले तरी त्याचा चुकीचा वापर होणार नाही यासाठी खबरदारी घेणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. धन्यवाद.